नमस्कार, मी नितीन। HPN मराठीच्या अपेक्षांचा अर्थसंकल्प या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। हा अर्थसंकल्प महाविकास आघाडीचा पहिलाच अर्थसंकल्प आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पातून गृहिणींपासून ते उद्योजकापर्यंत काय अपेक्षा आहेत ते पाहूया। तत्पूर्वी बजेट म्हणजे नेमकं तरी काय हा शब्द कोठून आला पाहूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे। बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील असून पर्स पिशवी या शब्दापासून आलेला आहे। अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन। ज्या अर्थसंकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात। शासनाचे खर्च 3 खात्यांमध्ये विभागलेले असतात। अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचे 2 मुख्य भागात वर्गीकरण होते। 1 महसुली उत्पन्न आणि खर्च, 2 भांडवली उत्पन्न आणि खर्च। शासनाच्या रोजच्या व्यवहारातून येणारे उत्पन्न जसे कर उत्पन्न हे महसुली उत्पन्न म्हणून धरले जाते, तसेच रोजच्या खर्चाला जसे कर्जावरील व्याज अनुदान याला महसुली खर्च असे म्हणतात। या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून विविध क्षेत्रातील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत ते पाहूया। अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे जे पुढील आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत जे आर्थिक वर्ष असतं त्या वर्षामध्ये जसे सरकारला जनतेसाठी करावयाचे काही खर्च आहेत त्याच्यासाठी जे निधी उपलब्ध करायचा आहे त्याची मांडणी म्हणजे अर्थसंकल्प असतो, की जे पैसे येणार आहेत कसे आणि त्याचा खर्च कसा करणार आहे त्या पैशाचा, तर त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प मांडला जातो। आणि मग याच्यासाठी अर्थमंत्री असतात, ते बरेच त्यांची टीम असते आणि ते सर्व एकत्र बसून 1 महिने त्याच्यावरती तयारी करतात आणि हा अर्थसंकल्प मांडला जातो। ह्या अर्थसंकल्पामध्ये की आधी महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी जे बरेच अडचणी झालेल्या आहेत, शेतीचे बरेच प्रश्न आहेत, दुष्काळ असेल त्याच्यासाठी, जसं आपलं की पंढरपूरचा भाग आहे की ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये 4 कारखाने असताना इथं 1ही कारखाना चालू नाही राहिला, त्याच्यामुळे इथली अर्थव्यवस्था त्याच्यावर जी कारखानदारीवर अवलंबून होती, शेतकरी त्याच्या ऊस जो निर्माण करत होतो कारखान्याला घालून जे काही असे 1 पंढरपूर तालुका धरला आपण, तर असं महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत। अवकाळी पावसामुळे काही नुकसान झालं आहे, दुष्काळामुळे काही नुकसान झालं आहे, तर त्याच्यासाठी आधी प्राधान्यानं जसं की म्हटलं जातं 65% हा भारतात शेतकरी आहे, तर आधी शेतीसाठी त्यांनी नियोजन करावं आणि नंतर मग बाकीचे काही असतील ते सर्व जसे की सरकारी नोकरदार आहेत त्यांच्या पगारीचं काय असेल ते नियोजन आधी कमी करावं, परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांनी जास्त मदत आधी त्याच्यामध्ये तरतूद करावी। तसेच आरोग्याचे काही प्रश्न असतील, परंतु आरोग्यापेक्षा शेतीसाठी त्यांनी जास्त करावं। दुसरी गोष्ट जी व्यापारी वर्ग आहे की GST मध्ये जे असं काही तरतुदी केलेल्या आहेत की व्यापारी म्हणजे चोर समजून की तो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच सरकारचा असा आहे की तो एखादी जर साधी चूक झाली त्याच्याकडून झाली, त्याच्या अकाउंटंटकडून झाली, त्याच्या वकिलाकडून झाली, त्याच्या CA कडून झाली, तरी सुद्धा त्याला जबाबदार धरून ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत तर त्यासाठी सरकारने बाबा त्याच्यामध्ये थोडी शिथिलता आणावी आणि जे व्यापाऱ्यांना कुठंतरी दिलासा देण्यासारखे काही निर्णय करावे GST मध्ये, GST कायद्यामध्ये। तसेच GST चे जे रिटर्न आहेत, विवरणपत्र दाखल करतो, ते विवरणपत्रामध्ये एकदा चूक झाली की परत त्याच्यामध्ये दुरुस्त करायची काही संधी दिलेली नाही, तर ते GST मध्ये जे काही विवरणपत्र आहेत त्याला ते दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी परत प्रयत्न करावे, तेवढी त्यांना सरकारकडून अपेक्षा आहे। जे साखर कारखानदारी आहे, माझ्याकडे 3 शुगर फॅक्टरी असल्यामुळं साखर कारखानदारीला येणाऱ्या काळात हार्वेस्टिंगचा मोठा इश्यू होतो आहे, तर त्या हार्वेस्टिंग मशीनसाठी जे अनुदान होतं पूर्वीच्या सरकारनं बंद केलं, तर ते अनुदान ह्या अर्थसंकल्पात त्याच्यासाठी तरतूद होऊन ते अनुदान त्याला सुरू व्हावं व साखर कारखानदारीला लागणाऱ्या
व्यवसायासाठी एक नवीन हब या दृष्टीनं करण्यासाठी क्लस्टर म्हणून काही अर्थसंकल्पात तरतूद केली तर शुगर इंडस्ट्रीला एक मोठी दिलासा मिळेल. उद्योजक म्हणून या भागातील तरुणांना जे आज मुद्रा लोन असेल किंवा असे असतील ह्या लोनच्या माध्यमातून मुलांना जे व्यवसाय करतायत आणि अण्णासाहेब महामंडळ असेल किंवा काही महामंडळ असतील ह्यात कमी व्याजात किंवा व्याज सरकार भरून ज्यात उद्योजक तयार होत आहेत तर ॲक्च्युली त्या उद्योजकातून त्या उद्योजकाला मार्केटिंग करण्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं आणि त्याच्यासाठी काही अर्थसंकल्पात तरतूद झाली आणि तशी काही योजना झाली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांना ह्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळात होईल. तर अर्थसंकल्पात उद्योजकाच्या बनवलेल्या प्रॉडक्टला मार्केटिंग करण्यासाठी काही अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. जो आपण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम नियमित केलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल करून त्या विद्यार्थ्यांना कौशल्य दृष्टीत थोडंसं मार्गदर्शन करून आणि त्याचबरोबर कला संगीत आणि क्रीडा या क्षेत्रातील त्या त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या सुप्तगुणांना वाव देऊन या राज्य शासनानं भरपूर अशी आर्थिक मदत किंवा आर्थिक तरतूद करून त्या विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा आणि त्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कौशल्यांना वाव देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी असा एक भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे माझे जे विनाअनुदानित शिक्षक बांधव सध्या काम करतायत त्या शिक्षक बांधवांना सुद्धा न्याय देऊन त्यांना कशा पद्धतीने आपण 100% अनुदानावर आणू शकतो हा भाग करत असतानाच जे शिक्षक पेन्शनपासून वंचित राहिलेले आहेत त्या शिक्षकांनासुद्धा पेन्शन कशी लागू करता येईल त्या लागू करण्यात आल्यानंतर त्या शिक्षकांचं सुद्धा समाधान कसं होईल आणि समाधानी असलेला शिक्षक कशा पद्धतीने आपला राष्ट्र घडवू शकेल किंवा समाज घडवू शकेल या दोन मुद्द्यावरती जर राज्य शासनानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर जर थोडंसं आर्थिक तरतुदीचा जास्त भाग घेतला तर मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. ज्या महिला जॉब करतो नोकरी करतो किंवा प्रोफेशनमध्ये असतो त्यांच्यासाठी कदाचित फायनान्शियल बजेट किंवा आर्थिक गणितं बऱ्यापैकी सोपी असतात. कुठे पैसा खर्च करायचा नाही करायचा मॅनेजमेंट असतं, पण एका गृहिणीकडे ते मॅनेजमेंट फार अवघड असतं कारण आपल्या पतीने दिलेले पैसे आणि ते महिन्याच्या भरात ते बजेट बसवणं हे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते, त्यातून तिला बचतही करायची असते. त्यामुळे ह्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत रोज लागणारं तेल तांदूळ गहू ज्वारी इत्यादी वस्तूंसाठी जर ह्या वस्तू ज्या गरजेच्या वस्तू आहेत रोज जीवनावश्यक वस्तू आहेत त्या ज्या लागणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत त्या जर कमी खर्चात आपल्या भागल्या गेल्या कारण त्या रोज लागणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यासाठी जास्त खर्च न होता कमीत कमी खर्चामध्ये ते जर झालं तर कुठलीही गृहिणी खूप खुश होते. आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये ह्या सगळ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत गहू ज्वारी तेल तांदूळ गॅस भाजीपाला इत्यादी वस्तू तिला महिन्याभराच्या मॅनेजमेंटमध्ये नीट सुरळीत त्याचं नीट करता यावं यासाठी ह्या बजेटमध्ये हा विचार केला जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाकडून जे विद्यार्थ्यांना EBC असेल किंवा वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतील या स्कॉलरशिप्स आणि EBC ची अमाऊंट वेळेत जर मिळाली तर ते विद्यार्थ्यांच्या फार फायद्याचं ठरेल. बऱ्याच वेळेला असं होतं की महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्याकडून फी वसूल करता येत नाही कारण शासनाचा तसा GR आहे आणि विद्यार्थ्यांची फी जी शासनाकडे येणार आहे ती वेळेत येत नाही. अशा अडचणींचा सामना गेले 5 ते 6 वर्ष जवळजवळ सर्वच शिक्षण क्षेत्रातली शाळा कॉलेज असतील अनुदानित असतील किंवा विनाअनुदान असतील सगळ्यांनाच हा सामना करावा लागतोय. तर शासनाने यासाठी एक भरीव निधीची तरतूद करून हा निधी जर वेळेत उपलब्ध करून दिला तर विद्यार्थ्यांना आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संस्थांनाही याचा फायदा होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर हे जे युवक शिक्षण घेऊन बाहेर पडतात यांच्या हाताला काम मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती उपलब्ध होण्यासाठी सुद्धा शासनानं काम करणं अपेक्षित आहे. आणि शासनानं या पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्मिती करून दिली तर कदाचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या संधी मिळतील चांगल्या नोकरी मिळतील आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल असेल. बांधकाम व्यावसायिक या नात्यानं मला 6 तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी सरकारनं कराव्याशा वाटतात त्या मी आपल्यासमोर ठेवत आहे. सध्या बांधकाम व्यवसाय अनेक अडचणींचा सामना करीत आहे, मंदीचं सावट व्यवसायावरच आहेच. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं काही जर बळ व्यावसायिकांना दिलं तर पुन्हा हा व्यवसाय रुळावर येण्यासाठी मदत होईल. तर यामधली पहिली मागणी आमची अशी राहील की सरकारनं
आता सध्याला मटेरियलचे जे रेट्स आहेत ते स्थिर राहण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट असेल, स्टील असेल, त्याच्यावरचा GST GST रेट्समध्ये कपात करावी, त्यामुळे मटेरियलचे रेट स्थिर राहतील किंवा कमी होतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रेडी रेकनरचे जे रेट्स आहेत ते दरवर्षी सरकार वाढवण्याचा विचार करत असते, परंतु रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे व्हॅल्युएशन वाढत जाते आणि त्यामुळे अल्टिमेट जी काय व्हॅल्युएशन आहे ते वाढते आणि ग्राहकांवर तो बोजा पडत असतो, त्यामुळे ग्राहकांना घर घेणे अशक्य होते. म्हणून सरकारने यंदा रेडी रेकनरचे रेट न वाढवता स्थिर ठेवावेत किंवा कमी करावेत. तिसरी महत्त्वाची मागणी अशी राहील, स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा सवलत द्यावी. 6% स्टॅम्प ड्युटी अधिक 1% रजिस्ट्रेशन, पूर्ण व्हॅल्युएशनच्या 7% हा जो काय अमाऊंट आहे ही ग्राहकांच्या दृष्टीने खूप जास्त आहे, त्यामध्ये जर कपात केली तर तो फायदा डायरेक्ट ग्राहकांना मिळेल आणि त्यामुळं घराची किंमत परत कमी होईल आणि या व्यवसायाला चालना मिळू शकेल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या सर्व डॉक्टरांच्याकडून काही या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत, त्यापैकी प्रमुख मागण्यांपैकी जो छोट्या छोट्या हॉस्पिटल्स आहेत, जे छोट्या छोट्या शहरांमध्ये असणारी वैयक्तिक हॉस्पिटल्स ज्यामध्ये अस्थिरोग असतील, स्त्रीरोग असतील आणि स्पेशालिटीचे हॉस्पिटल्स असतील, त्या सर्व हॉस्पिटल्सना जे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे त्यामध्ये भरपूर जाचकाठी आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत, त्याच्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी जी यंत्रणा आहे त्यामध्ये नॉन डॉक्टर्सची संख्या जास्त आहे, ज्यांना रियालिटी किंवा ग्राउंड लेवलच्या सिच्युएशन्स काम करत असताना बऱ्यापैकी समजून येणार नाहीत, पूर्णतः समजून येणार नाहीत, त्यासाठी डॉक्टरांची काही प्रतिनिधी त्यामध्ये असावेत. तिसरा मुद्दा की जे चार्जेस आहेत, कर आहेत त्यामध्ये, की जसं की बायो वेस्ट असेल, बायोमेडिकल वेस्ट, ज्यामध्ये हॉस्पिटलमधून येणारा जो कचरा आहे ज्याला आपण हॉस्पिटल वेस्ट म्हणतो, त्यासाठी असणारे नियम शिथिल करावेत. कचरा तर गोळा करायला पाहिजे, पण त्यासाठी असणाऱ्या जाचकाठीतून मुक्तता किंवा कमतरता करायला पाहिजे. त्याच्यानंतर पेशंटला जे ॲफोर्डेबिलिटी आहे, उदाहरणार्थ काही मटेरियल्समध्ये असणारे चार्जेस, त्यामुळं पेशंटच्या अंगावर येणारा ताण, जसं की औषधांच्या ज्या मेडिकल्समध्ये असणाऱ्या किमती थोड्याशा शिथिलता, सरकारने काही टॅक्सेस कमी करून त्याच्यावरची बंधनं रिलीज केली तर तो कमी खर्चामध्ये पेशंटला फायदा होऊ शकतो. भविष्यकाळामध्ये जास्त करून मोठ्या हॉस्पिटलवर गव्हर्नमेंटचा भर आहे, त्यामुळं भरपूर पेशंटला अगदी परवडेबल असे उपचार मिळणार नाहीत, त्यामुळं छोट्या हॉस्पिटलला पण महत्त्व द्यायचं असं या संकल्पातून गव्हर्नमेंटने केंद्र शासनाकडं प्रतिनिधी म्हणून आमचा प्रतिनिधी म्हणून मागणी करायला हरकत नाही. उद्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुविधा देत असताना ज्या प्रकारची वैद्यकीय उपकरणे आणि अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी औषधे, जीवन वाचवणारी औषधे, या सगळ्यांवरचा कर कमी होऊन ते रुग्णांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत, तसेच जी ॲम्ब्युलन्स सेवा लागते त्या ॲम्ब्युलन्सवरील वाहन कर व इतर कर कमी होऊन ती पण सेवा स्वस्त दरात मिळावी ही अपेक्षा. अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याबद्दल बघितलं तर खरंच भारताचा कणा म्हटलं तरी शेतकरीच आहे आजपर्यंत. तसं बघितलं तर 60% पूर्वी शेतकरी म्हणून भारताला ओळखलं जात होतं, आत्ता म्हणतो 51% जरी असले तरी 50% बघितलं तर अर्थसंकल्प हा शेतकऱ्यावरतीच लावला पाहिजे. त्याला पूरक जे प्रोडक्ट्स आहेत किंवा पूरक जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन किंवा पीक कर्ज आहेत किंवा अनेक लघु उद्योग असतील शेतीला पूरक, त्याच्यात सरकारनं खरं बघितलं तरी हातभार
केलेत आजपर्यंत, पण इथून पुढे हात खरं सक्षम करण्यासाठी किंवा शेतकरी कधीच कर्ज येऊ नये त्याच्यावरती तो सक्षम झाला, जर अन्नधान्याची जर त्यांनी जर खरं MRP बघितली, त्यांनी फिक्स करून दिली प्रत्येक वर्षी बघितलं तर आलेल्या काळानुसार त्यांनी बघितलं तर व्यापार लोकांचाच ह्याच्यात बिझनेस बघितला जातो, तसं शेतकऱ्याचा कुठलाही उद्देश बघितला जात नाही. तो ही एवढीच अपेक्षा की शेतकऱ्याच्या माध्यमातून की हमी भाव मिळाला पाहिजे. आज बघितलं तर खरं बघितलं तर त्यांनी जी हमी भाव द्यायचा होता तो ठरवून दिलेला नाही आजपर्यंत. जसं बघितलं तर शेतकऱ्याला खत बियाणे घ्यायचे असेल तर त्याचा हमी भाव आहे, त्याच्यातलं काही पर्सेंटेज कमी होत नाही, आणि हे पर्सेंटेज कमी होत नसल्यामुळं शेतीचे आजपर्यंत बघायचे बघितलं तर आत्ता जो खर्च आहे कॉस्ट प्रोडक्शन आपण म्हणतो किंवा शेतीचा पहिला खर्च आहे तो वाढत गेलेला आहे, डिझेल असेल पेट्रोल असेल त्यामुळे भाडं वाढत चाललेलं आहे, ते शेतकऱ्याला परवडत नाही. कारण का बघितलं तर हमी भाव हा देणं सरकारचं काम आहे, सरकारकडं आता उद्याच्या येणाऱ्या अर्थसंकल्पातून तर खरं बघितलं तर एकच अपेक्षा करतो की त्यांनी कर्ज जी दिलेले आहे कर्ज पीक कर्ज म्हणा ते वाढवली पाहिजे. कारण का आत्ता बघितलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत गेलेला आहे आणि जो MRP शेतकऱ्याला मिळत आहे तो कमी आहे, त्यामुळे प्रॉफिट वाढत नाही, म्हणजे खर्च सुद्धा निघत नाही इवण एवढं झालेलं आहे. तसं बघितलं तर परत नाथन आयोग त्यांनी लागू करायला पाहिजे होता, म्हणजे जो खर्च आहे किंवा उत्पादन आहे त्याच्या 100% वाढवून, म्हणजे बघितलं तर 50% वाढवून प्रॉफिट हा द्यायला पाहिजे होता, तो आजपर्यंत लागू सरकारने केला नाही, तो लागू केला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. उद्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे, त्यामध्ये आपल्याला सराफ बांधवांना अशी वाटते की त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी सरकारने कमी करावी व GST कमी करावा, त्यामुळे GST कमी केल्याने कस्टमरमध्ये फार वाढ होईल, सरकारला निधी ह्याच्यापेक्षा जास्त मिळेल, आणि पॅन कार्डचे लिमिट जे 2 लाख आहे ते 5 लाख करावे, त्यामुळे जेणेकरून कस्टमरला त्रास होणार नाही. तरी सराफ बांधवांकडून असे वाटत आहे, त्यामुळे सरकारने ह्याच्यावर आमच्या गोष्टीचा विचार करावा हीच विनंती आहे. एक कापड व्यापारी म्हणून माझी त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण नोटबंदीच्या काळानंतर कापड व्यवसाय संपूर्ण देशामध्ये जवळपास ठप्प झालेला आहे व त्यामध्ये बेकारीचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर अशा या व्यवसायास अर्थसंकल्पामध्ये काहीतरी ठोस निर्णय घेऊन उभारी देण्याचं काम ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे गॅस डिझेल पेट्रोल ह्यावर दुहेरी टॅक्स आकारला जातो, केंद्राचा टॅक्स वेगळा व राज्याचा टॅक्स वेगळा, तो टॅक्स राज्याने कुठेतरी कमी करून सर्वसामान्यांना त्याच्या दरामध्ये जो आता दर वाढत चाललेले आहेत त्यामध्ये कुठेतरी दिलासा द्यावा ही छोटी माफक अपेक्षा आपल्या ह्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थमंत्र्याची जबाबदारी आहे ते अजित पवार यांनी आघाडीच्या काळात सुद्धा अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळेस आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला काही न आवडणारे निर्णयसुद्धा धाडसी निर्णय उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी घेतले. महाई शिवआघाडीमध्ये सुद्धा ते शिवसेनेला आणि काँग्रेसला न रुचणारेसुद्धा काही धाडसी निर्णय घेऊ शकतात. सोलापूर जिल्हा आणि पंढरपूरचा विचार करायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता, या बालेकिल्ल्यासाठी म्हणून अजितदादा नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो. पंढरपूरमध्ये रखडलेल्या नमामी चंद्रभागेसाठी ते गती देण्यासाठी प्रयत्न करतील. शहरातील अंतर्गत रस्ते जे डागडुजी करायचे आहेत नगरपालिकेला आणि ते चांगले करायचे आहेत त्यासाठी जवळपास 70 ते 80 कोटी रुपयांची नगरपालिकेला आवश्यकता आहे, त्यासाठी देखील तरतुदीची आम्ही अपेक्षा ठेवतो. तसेच गेल्या अनेक वर्ष इथं MIDCच्या प्रकल्पासाठी रखडलेल्या आहेत जागा आहे, परंतु त्याबाबत काही घोषणा नाही किंवा आर्थिक तरतूद नाही, तर यासाठी देखील अजितदादा घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत अजित पवार अर्थमंत्री म्हणून नक्कीच पंढरपूर शहरासाठी आणि तीर्थक्षेत्र म्हणून नक्कीच काहीतरी ठोस पदरात पाडतील अशा अपेक्षा आहेत. जो रेल्वे मार्ग लोणंद ते फलटण सध्या सुरू झालेला आहे तोच पुढे पंढरपूरपर्यंत कंटिन्यू झाला पाहिजे आणि हे भाविकांचं तीर्थक्षास्थान श्रद्धास्थान या रेल्वे मार्गाला जोडलं गेलं पाहिजे ही तळमळ व्यक्त केली आणि त्याचीच परिणिती म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी
12 फेब्रुवारीच्या पत्रानुसार याची तयारी दर्शवलेली आहे. 50% निधी हा केंद्र सरकार खर्च करण्यास तयार आहे. आता उद्धव ठाकरे यांनी या 6 बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन पंढरपूर रेल्वे मार्गासाठी जे उर्वरित 50 कोटी राज्य शासनाचा जो वाटा आहे तो तत्काळ उद्याच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करावा आणि या पंढरपूर क्षेत्राला या रेल्वे मार्गातील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून पुढे आणावं आणि त्याचबरोबर या भागाचा सांस्कृतिक सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच आणखी त्याला एक चांगलं हे येण्याबरोबरच या भागाचा जो विकास आहे, आर्थिक विकास आहे, औद्योगिक विकास आहे, त्यालाही हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर चालना मिळणार आहे. या तालुक्यातील जी कृषी बाजारपेठ आहे, या तालुक्यातील जो कृषी माल विक्रेता शेतकरी आहे, त्यांनाही आणखी एक पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी सहजासहजी पंढरपूरतून आपला कृषी माल पाठवता येणार आहे. तरी सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून यासाठी आज आणि उद्या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच पाठपुरावा करावा असे मला वाटते. तर उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या हमाल कामगारांना प्रत्येकांना घरकुल मिळाले पाहिजे त्यासाठी शासनाने एक स्पेशल आर्थिक तरतूद करून आमच्या हमाल कामगारांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी करतो आम्ही या दृष्टीने करत आहे आणि त्यांनी ती ह्यामध्ये करावी अशी आम्हाला अपेक्षा वाटते. आज शैक्षणिक क्षेत्रात पाहिलं तर हमाल कामगारांची मुले आज डॉक्टर, इंजिनियर, वकील होत आहेत, परंतु त्यांना शासनाची कुठलीच मदत होत नाही. तर अशा हमाल कामगारांच्या मुलांना ह्या उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कामगारांच्या मुलांना शैक्षणिक फी म्हणून किंवा शैक्षणिक स्कॉलरशिप म्हणून त्या मुलांना एक भरीव तरतूद करून द्यावी की त्यामुळे त्या उपेक्षित कामगारांच्या मुलांना न्याय मिळू शकतो. त्याचप्रमाणे आज आरोग्याच्या दृष्टीने आज आमच्या हमाल कामगारांना आमच्याच 30% लिव्हीतनं आरोग्याच्या सुविधा मिळतात. त्या आरोग्य सुविधामध्ये शासनाने स्वतःचीही त्यामध्ये तरतूद करून अनेक त्याप्रमाणे वाढ करावी हे एक आमचे अपेक्षा उद्याच्या अधिवेशनामध्ये वाढते. एक ठाकरे सरकारला एक विनंती आहे की बेरोजगारा महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर बेरोजगारासाठी जे ठाकरे सरकारने अगोदर घोषणा दिलेल्या होत्या तर त्याच्यात अर्थसंकल्पामध्ये एक बेरोजगारांसाठी अनेक कंपन्या महाराष्ट्रात आणल्या पाहिजेल. जे ग्रामीण भागातल्या विद्यार्थी नसतील, विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी एक बसेस पासेस जी योजना अगोदर चालू होती ते पुन्हा एकदा चालू करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा एक लाभ भेटावा आणि एक शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकसाठी त्याचे एक सहाय्य व्हावं एक विनंती आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पातून माझ्यासारख्या तरुणाला अपेक्षा आहे की एकूण अर्थसंकल्पाच्या 10% हिस्सा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खर्च केला पाहिजे. पुन्हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे उद्यमशीलता ह्यावर भर दिला पाहिजे आणि कौशल्य विकास जो काय आहे ह्याच्यावर पण जास्त भर दिला पाहिजे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये तर प्रत्येक वेळी तरतूद होतच असते पण त्यावर काही कार्यवाही होत नाही. ॲग्रिकल्चर बेस जे एज्युकेशन आहे ह्यामध्ये सुद्धा सरकारने भर दिला पाहिजे. बजेटच्या माध्यमातून आपण महिलांसाठी संरक्षणाची तरतूद करू शकतो. महिलांवरती होत असणारे अत्याचार आपण बघतच आहोत, त्याच्यावरती संरक्षणासाठी बजेटच्या माध्यमातून तरतूद करू शकतो. आणि महिलांसाठी मोफत आरोग्य म्हणजे आरोग्यासाठी मोफत सुविधा किंवा योजनांची तरतूद करू शकतो. आणि महिलांना पदवीधर शिक्षण मोफत होऊ शकतं का याच्या बाबतीत सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. तरी मला एकच सांगावीशी वाटते की संविधानामध्ये महिलांसाठी काही कायदे व हक्क दिलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात ते अवलंबले जात नाही. त्यासाठी सरकारने कल्याणकारी काम करावे असं मला वाटते. तसेच शिष्यवृत्ती ह्या वेळेवर येत नाहीत. विद्यार्थ्यांचे वर्ष संपले तरी ते शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा झालेले असतात. त्याप्रमाणे काहीतरी नियमावली आखावी आणि जे खेडेगावातून मुली किंवा मुले हे शिक्षणासाठी शहराकडे येतात तर त्यांना काहीतरी प्रवासासाठी काहीतरी सुविधा करण्यात याव्या हेच मी या नवीन बजेटमध्ये सांगू इच्छिते.
त्यामध्ये आमची अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक नवीन योजना असली पाहिजे, म्हणजे त्यामध्ये फळबागांना मिळणारं विशेषतः प्रोत्साहन योजना म्हणजे अनुदान स्वरूपातील रक्कम असतील त्या रक्कम लवकर मिळत नाही, तो त्याची तरतूद केली जात नाही, ते लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना काहीतरी त्याचा फायदा लवकरात लवकर घेता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या शिक्षण वाढतंय म्हणजे मुलं सुशिक्षित होत आहेत पण त्याचप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढतोय, मग त्यासाठी रोजगाराच्या संधीही तेवढ्या निर्माण झाल्या पाहिजेत, त्या संदर्भात ही काहीतरी तरतूद केली पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये खूप जणांचं इंजिनिअरिंग किंवा चांगलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण त्यांना जेवढे हवे तेवढे गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन नको किंवा फायनान्शियल घरचे हे करण्यासाठी ते लोक प्रायव्हेट सेक्टरकडे जात आहेत पण त्यांना तिथं तेवढी ग्रोथ नाही आहे, म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटी एवढी त्यांची ग्रोथ पण नाही आहे किंवा त्यांना पेमेंट नाही आहे. पुण्या मुंबईमध्ये गेलं तर जास्तीत जास्त 10 ते 12 हजारपर्यंत त्यांना पेमेंट मिळतो आहे. जर या अर्थसंकल्पमध्ये जर त्यांनी गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज काढल्या तर प्रायव्हेट सेक्टरकडे त्यांना जाण्याची गरज भासणार नाही आहेत, त्यांना चांगली ग्रोथ मिळेल पेमेंटमध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये पण, त्यामुळे मला असं वाटतं की गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आल्या पाहिजेत भरपूर. तिसरा माझा मुद्दा आहे की जे म्हणजे महिलांचं शिक्षण, जसे बाकीच्या राज्यांमध्ये महिलांचं शिक्षणासाठी ते खर्च करतायत वेगवेगळ्या योजना राबवतायत, तसं महाराष्ट्रातसुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी योग्य तो त्यांनी योजना राबवल्या पाहिजेत. जसं पहिली ते PG पर्यंत शिक्षणाबद्दल त्यांना काहीतरी सूट किंवा वेगवेगळ्या स्कीम केल्या पाहिजेत. तिसरा माझा मुद्दा असा आहे की जे महिला सुरक्षित, म्हणजे महाराष्ट्र महिलांवरती अत्याचारमध्ये दुसरा नंबरला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी त्यांना तेवढी म्हणजे महाराष्ट्राकडून हमी मिळाली पाहिजे की महिला सुरक्षित राहू शकतात म्हणून. सरकारला एक उद्या येणारा अर्थसंकल्प, त्याबद्दल मला सरकारला सांगायचं आहे की शेतकरी म्हणजे भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, तर हे तर फक्त शेतकऱ्यांचं राज्य असावं किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने काहीतरी योजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती पुरवण्यासाठी कृषी सेवक हे एक पद असतं, तर कृषी सेवक पदाच्या गेल्या वर्षी 1500 वॅकन्सी होत्या, तर त्या वॅकन्सी अजून एक्झाम झाली तरी पण त्याचा अजून रिझल्ट लावलेला नाही आहे सरकारनं, तर त्याचा लवकरात लवकर रिझल्ट लावा आणि पुढच्या जी ह्या वर्षाची 2020 ॲड आहे कृषी सेवकची ती त्यांनी परत घ्यावी आणि त्यामार्फत कृषी सेवकची पद भरावी. म्हणजे पुढं जाण्यासाठी स्पोर्टमध्ये आजकाल खूप विद्यार्थी पुढं येत आहेत, जसे की खेलो इंडिया वगैरे, याच्यामधून म्हणजे खेड्यातून गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढे ट्रॅक म्हणजे हाय स्टँडर्ड असतं त्याचं, त्याच्यामध्ये आता मड आणि सिंथेटिक हे दोन टाईप आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सिंथेटिकवरती जास्त सराव नसल्यामुळे तिथे प्रॉब्लेम येतात खेळाडूंना, तर मला असं वाटतं की आर्थिक बजेटमध्ये म्हणजे ग्रामीण भागात असे सिंथेटिक 400 मीटरचे ट्रॅक व्हावेत, त्याचा फायदा सर्व खेळाडूंना होईल. एकंदरीतच या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापासून शेतकऱ्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत आणि गृहिणींपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा या महाविकास आघाडीच्या सरकारकडून आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न हे सरकार नक्कीच करेल अशी अपेक्षा बाळगूया.